लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुती आणि भाजपाला धोबी पछाड दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यासाठी महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांकडून मतदारसंघनिहाय रणनीती आखली जात आहे. तसेच प्रत्येक मतदारसंघात महायुतीसमोर आव्हान उभं करण्यासाठी आवश्यक ती बेरीज आणि वजाबाकी केली जात आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान असलेल्या पुणे शहरात असलेलं भाजपाचं प्राबल्य मोडून काढत आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते जोरदार तयारी करत आहेत. त्या दृष्टीनं पुणे शहरातील काही मतदारसंघांवर महाविकास आघाडीकडून लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. मागच्या 10 वर्षात झालेल्या निवडणुकांमध्ये पुण्यात फारसं यश मिळवू न शकलेल्या उद्धव ठाकरे यांनीही पुण्याच्या राजकारणामध्ये स्वारस्य घेण्यास सुरुवात केली असून नुकतंच डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानं पुण्यातील एका मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी आपली दावेदारी पक्की केल्याचं बोललं जात आहे. शिवसेना, मनसे, वंचित आणि आता शिवसेना ठाकरे गट असं प्रवासाचं वर्तुळ वसंत मोरे यांनी पूर्ण केलं आहे. लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघात वंचितकडून निवडणूक लढवून काँग्रेस आणि भाजपासमोर आव्हान उभं करणारे वसंत मोरे हे आता विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तसेच ते शिवसेना ठाकरे गटाकडून हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे. वसंत मोरे यांनी हडपसरमधून निवडणूक लढवल्यास त्यांना यश मिळण्याची किती शक्यता आहे? हडपसरमध्ये तगड्या उमेदवारांचं आव्हान मोडून काढत वसंत मोरे विजयी होतील का? या मतदारसंघातील सध्याची परिस्थिती नेमकी काय याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडई 2014 पूर्वी पुणे जिल्हा आणि पुणे शहरामध्ये शिवसेनेची बऱ्यापैकी ताकद होती. मात्र मागच्या 10 वर्षात येथील शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर घटत गेली. त्यामुळे 2014 आणि 2019 पुणे शहरात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. मात्र आता पक्षाला पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा उभं करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वसंत मोरे यांना पक्षात घेण्याची चाल उद्धव ठाकरे यांनी खेळली आहे. मनसेमधून आपली राजकीय कारकीर्द गाजवणाऱ्या वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली होती. मात्र वसंत मोरे यांची ही खेळी यशस्वी ठरू शकली नव्हती. तसेच त्यांना अवघ्या 32,012 मतांवर समाधान मानावं लागलं होतं. मात्र या दारुण पराभवानंतरही वसंत मोरे यांनी आपली हिंमत हरलेली नव्हती. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटात प्रवेश करण्याची संधी चालून येताच त्यांनी ती संधी सोडली नाही. सध्या पुण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला धडाकेबाज नेत्यांची आवश्यकता आहे. उणीव वसंत मोरे हे भरून काढू शकतात असा उद्धव ठाकरेंचा विश्वास आहे. तसेच वसंत मोरेंसाठी हडपसर या मतदारसंघाची चाचपणीही सुरू झाली आहे. आता हडपसर या विधानसभा मतदारसंघातील सध्याच्या स्थितीबाबत बोलायचं झाल्यास या मतदारसंघात चेतन तुपे हे विद्यमान आमदार आहेत. 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या योगेश टिळेकर यांचा अवघ्या 2,820 मतांनी पराभव करत त्यांनी विजय मिळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर चेतन तुपे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. तसेच ते सध्या अजित पवार गटामध्येच आहेत. दरम्यान 2019 येथून पराभूत झालेल्या योगेश टिळेकर यांना भाजपानं विधान परिषदेवर संधी दिली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून अजित पवार गटाच्या चेतन तुपे यांनाच येथून संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे 2019 ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकलेली असल्यानं महाविकास आघाडीमधून या मतदारसंघावर शरद पवार गटाचा दावा आहे. मात्र वसंत मोरे यांना आपल्याकडे खेचत उद्धव ठाकरे यांनी हडपसरच्या जागेवरील आपला दावा पक्का केला आहे. तसेच एकंदरीत गणित पाहता महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटेल हे जवळपास निश्चित आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडला जाईल याची काही महत्त्वाची कारणं आहेत. त्यातील पहिलं कारण म्हणजे आज हा मतदारसंघ ठाकरेंसाठी आव्हानात्मक असला तरी 2009 पुनर्रचनेनंतर जेव्हा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हा येथे शिवसेनेचा आमदार निवडून आला होता. 2009 झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे महादेव बाबर येथून निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या चंद्रकांत शिवारकर यांचा सुमारे 10,000 मतांनी पराभव केला होता. मात्र 2014 सर्वच पक्ष स्वतंत्र लढल्यावर झालेल्या पंचरंगी लढतीत भाजपाच्या योगेश टिळेकर
आंबेडकर यांनी शिवसेनेच्या महादेव बाबर यांचा जवळपास 30,000 मतांनी पराभव केला होता. पुढे 2019 मात्र तिथून राष्ट्रवादीचे चेतन तुपे विजयी झाले. मात्र उल्लेखनीय बाब म्हणजे नुकत्याच ठाकरे गटात प्रवेश केलेल्या वसंत मोरे यांनी हडपसरमधून मनसेकडून 2 वेळा निवडणूक लढवली आहे. तसेच दोन्ही वेळेला त्यांना चांगली मतंही मिळालेली आहेत. 2009 वसंत मोरे यांनी येथून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांना जवळपास 33,000 मतं मिळाली होती. तर 2019 वसंत मोरे हे हडपसरमधून दुसऱ्यांदा निवडणूक लढले, तेव्हा त्यांनी 34,809 मतं मिळवली होती. त्यामुळे या मतदारसंघात वसंत मोरे यांचा चांगला जनाधार आहे हे दिसून येतं. त्यामुळे आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वसंत मोरे यांनी हडपसर मतदारसंघात महाविकास आघाडीमधून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवल्यास स्वतःची हक्काची मतं अधिक ठाकरे गट आणि महाविकास आघाडीची मतं अशी गोळाबेरीज करून प्रतिस्पर्ध्यांसमोर मोठं आव्हान उभं करू शकतात. महाविकास आघाडीची मतं एकगट्टा राहिल्यास ते महायुतीच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का देऊ शकतात, याचीही शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार केल्यास हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीसाठी अनुकूल असं वातावरण आहे. येथे विद्यमान आमदार हा अजित पवारांसोबत असला आणि भाजपाची ताकद बऱ्यापैकी असली तरी लोकसभा निवडणुकीत येथे महायुतीला मोठा धक्का बसला होता. लोकसभा निवडणुकीत हडपसरमधून महाविकास आघाडीच्या डॉक्टर अमोल कोल्हे यांना तब्बल 17,000 मतांचं मताधिक्य मिळालं होतं. तर विद्यमान आमदार आणि महायुतीची ताकद असूनही महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढावराव पाटील पिछाडीवर पडले होते. अमोल कोल्हेंची लोकप्रियता आणि शरद पवार यांना असलेल्या सहानुभूतीचा मोठा परिणाम या मतदारसंघातील मतदानावर दिसून आला होता. आता काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाचा प्रभाव निश्चितपणे दिसणार आहे. येथे भाजपा आणि अजित पवार गटाने खूपच काम करून आपला जनाधार टिकवला तर महायुतीला विजय मिळू शकतो, अन्यथा सगळी समीकरणं व्यवस्थित जुळून आली आणि ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली तर वसंत तात्या मोरे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदार म्हणून विधानसभेत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वाहत्या राजकीय वाऱ्यांची दिशा ओळखून वसंत मोरे यांनी घेतलेला पक्षांतर करण्याचा निर्णय हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला एक नवी दिशा देणारा ठरण्याची शक्यता आहे. आता एकंदरीत परिस्थिती पाहता वसंत मोरे यांनी वंचितची साथ सोडून ठाकरे गटात प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार का? हडपसरमधून आमदारकीसाठी उमेदवारी मिळाल्यास मतांचं गणित योग्य प्रकारे जुळून महायुतीविरोधात मोठं आव्हान उभं करण्यात वसंत तात्या यशस्वी ठरणार का? आणि आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचं त्यांचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण होणार का? याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच विधानसभा निवडणुकीबाबत एकूण एक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.